To watch Marathi films and shows, download Shimaru Me app. नयन आहे, आता तुम्ही मला अडवायचा प्रयत्न करू नका. मी आता थांबणार नाही. मी आता या विहिरीत उडी मारणार म्हणजे मारणार. आणि मी पोहण्यासाठी उडी मारत नाहीये, मी आत्महत्या करतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आत्महत्या का करतोय. वाट लागली हो माझ्या आयुष्याची. सगळे ग्रह फिरलेत, माझ्या आयुष्याची ना ट्रॅजेडी झाली, ट्रॅजेडी. आणि याची सुरुवात ना माझ्या नावापासून आहे. म्हणजे माझ्या जन्मानंतर माझ्या बारशाच्या वेळेला माझी आत्ते जेव्हा माझं नाव ठेवायला पुढे सरसावली ना, तेव्हा काय ग ताई, काय नाव ठेवलं? अरे दादा, प्रणव ठेवायचं होतं पण माझ्या शिंकेमुळे प्रणय ठेवलं गेलं. काय नाव घेते? ही माझ्या आयुष्यातली पहिली ट्रॅजेडी. खरं तर माझ्या आत्याला माझं नाव ठेवायचं होतं प्रणव, पण तिला ऐन वेळेला शिंक आली आणि प्रणवचं प्रणय झालं. हसू आलं ना तुम्हाला? तेच लहानपणापासून थट्टेचाच विषय आहे माझं नाव. म्हणजे अहो प्रणयचे बाबा, असा कसा तुमचा प्रणय? एकदा सुरू झाला की थांबायचं नावच घेत नाही. किती ती मस्ती. प्रणय तुमचा, त्रास सगळ्यांना. बस झाला, आता आवरा तुमचा प्रणय. शिक्षक कमी पडले म्हणून काय शेजारी सुरू व्हायचे. अहो प्रणयचे बाबा, तुमचा जास्तच जास्त वेळ आता प्रणयातच जात असेल ना. प्रणय का प्रणय, प्रणय दुनिया प्रणय, प्रणय तीन प्रणय. दिवसा तर दिवसा, रात्री झोपू देत नाही म्हणून तुम्हाला तुमचा प्रणय. या सगळ्याला कंटाळून चिडून मी एक दिवशी माझ्या वडिलांच्या मागे धोशा लावला की मला माझं नाव बदलायचं आहे. तर माझे वडील माझ्यावरच चिडले आणि म्हणाले, बाबा मला माझं नाव बदलायचंय. स्वतःच्या नावाची लाज वाटते, कधी तरी स्वतःची लाज वाटू दे. अरे तुझी भावंड दरवर्षी शाळेत पहिल्या तीनात येतात आणि तुझा नंबर पहिल्या 10 मध्येही नसतो. आम्हालाही वाटतं हा ढ मुलगा देवाकडून बदलून घेता येईल का, पण आमच्याकडे चॉईस नाही रे. कधी कधी तर वाटतं त्या रात्री पाऊस आला नसताना तो फार बरं झालं असतं. सगळी वाट त्या पाण्यानं लावली. हातात काय आहे तुझ्या? अरे माझ्या गेल्यात रे. कन्फ्यूज झालात ना? माझ्या बाबांच्या बोलण्याचा अर्थ मी उलगडून सांगतो. आम्ही एकूण 3 भावंड. आईबाबांचं ठरलं होतं की 3 वर्ष थांबायचं, पण एका पावसाळ्या रात्री अचानक लाईट्स गेले आणि त्यांचा प्रणय रंगात आला आणि प्रणय जन्मालाही आला. तर असा आम्ही ऑर्डर केली नसतानाही डिलिव्हर झालेलं प्रॉडक्ट. ही माझ्या आयुष्याची ट्रॅजेडी नंबर 2. या ट्रॅजेडीचा सिलसिला पुढे असाच चालू राहिला. कोणाला काही सोयरसूतक नव्हतं, पण माझ्या आजोबांचा मात्र मी फार लाडका होतो. त्यांना माझी खूप दया यायची. ते शिक्षक होते, त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मलाही शिक्षकच व्हायचं होतं. पण काही केलं मला शिक्षकाची नोकरीच मिळेना. आणि अचानक एका दिवशी एका शाळेतून कॉल आला. नवीन मराठी चित्रपटांसाठी डाउनलोड करा शेमारू मी ॲप.